आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पावे त्याचे ठळक घडामोडी। माथाडी कामगारांना सिडको मध्ये 50,000 घरांमध्ये 2600 घरे राखीव करण्यात आले व पुढील 50,000 घरांमध्ये 5,000 घरे राखीव करणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। गणसोली येथे माथाडी कामगार व संघटनेच्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करत मराठा तरुणांना कर्ज वाटप सुरू केल्याबद्दल माथाडी कामगार संघटनेच्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते। नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे कामगार चळवळीच्या नावाने खंडणी वसूल केली जात असल्याची तक्रार केली असता माथाडी कामगार चळवळीच्या नावाने खोटी दुकानदारी व खोटी लायसन्स असणाऱ्यांवर कारवाई होणार, त्यांची गई केली जाणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। अण्णाभाऊ साठे महामंडळात 30 वर्ष जे काम पूर्ण झाले नाही ते या सरकारने 3 महिन्यात पूर्ण केले। गणसोली येथील माथाडी कामगार राहत असलेल्या चाळीतील घरांचा क्लस्टर योजनेत समावेश करून त्यांचा पुनर्विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। माथाडी आणि मराठा यांच्याकरता आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी दिलं ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, विशेषत्वाने उपस्थित असलेल्या आमच्या आईसाहेब आमदार बंदाताई म्हात्रे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, विजयजी चौगुले, संजयजी पवार, गुलाबराव जगताप, बाळासाहेब पाटील, रामचंद्र घरत, आजचे उत्सवमूर्ती ज्यांचा आज जन्मदिवस आहे। गणसोली येथील नागरी सत्कार कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा पाढा वाचला। मराठा तरुणांना कर्ज वाटप सुरू केल्याबद्दल माथाडी कामगार व संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार समारंभ गणसोली येथे आयोजित करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षापासून केलेल्या चांगल्या कामाचा पाढा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाचून दाखवला। या महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेत, मात्र या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक समस्या सोडवल्या। सर्वत्र विरोध असतानाही इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जनतेच्या हिताचे काम ते करत आले। त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, सामाजिक समस्या, इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले असेही ते यावेळी म्हणाले। तसेच मराठा आरक्षणासंबंधी जे निर्णय या सरकारने घेतले ते याआधी कोणी घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अण्णासाहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणारे विधान परिषदेत आमचे सहकारी होते आमचे परममित्र नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित नरेंद्र पाटलांच्या आणि माथाडी कामगारांच्या समस्यांच्या प्रेमापोटी आवर्जून उपस्थित। अमरावती येथील मेळघाटातील अनेक गावांचे 4 ते 5 वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आले, मात्र पुनर्वसित आदिवासींना हव्या तशा मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याचा आरोप करत शेकडोच्या संख्येने असणाऱ्या या समूहाने मेळघाटातील जंगलाला आग लावली। याशिवाय या आदिवासींनी 15 वनाधिकारी व राज्य राखीव दलाचे 50 कर्मचाऱ्यांवर हल्ला करत दगडफेक केली। हिंजवडी परिसरात हेल्मेट न घालता 140 वेगाने बाईकवरून जात असताना अमन पांडे या तरुणाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने दुर्दैवी अपघात झाला असून जागीच मृत्यू झालाय। या अपघातावरूनच हेल्मेट सक्ती नियमाचे पालन आता तरी पुणेकर करतील का असा सवाल उपस्थित होतोय। प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क। नांदेड जिल्ह्यातील डोरली व टाकळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गावच्या ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी अशा भ्रष्टाचारी व मनमानी कारभारी अधिकाऱ्याला तातडीने हटवण्याची मागणी केली आहे।
ग्रामपंचायत अंतर्गत गावातील अनेक अर्धवट विकास कामे पाहायला मिळत असून ग्रामसेवक यांनी वेळेत कार्यालयीन कामे ग्रामस्थांना तत्पर सेवा व ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासात्मक कामांची माहिती द्यायचे सोडून येथील ग्रामसेवक गावातील लोकांशी एकमेकांमध्ये वाद लावून देत आहेत. तसेच गावातील कामे पूर्ण न करता अर्धवट सोडून दिल्याने या अशा अनेक मनमानी कारभाराला कंटाळून या ग्रामसेवकांची पदावर हकालपट्टी करावी तसेच विकास कामात गती देण्यासाठी नवीन ग्रामसेवक नेमण्यात यावा याची गांभीर्याने दखल घेऊन हदगाव गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आमच्या ग्रामसेवकाबद्दल सांगायचं म्हणलं तर आमचे ग्रामसेवक कुठलेही काम असोत साधं रहिवासी प्रमाणपत्र जरी असेल त्या व्यक्तींना 4-5 वेळा फिरवल्याशिवाय त्यांचं काम करत नसतात. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी. हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ऍड्रेस ज्या माणसाला लावलं होतं तो माणसाने आज या ठिकाणी सांगितलं, त्याचं नाव आहे सय्यद सहुजा. सय्यद सहुजा नावाच्या माणसाने आज तिकडे घोषणा केली की त्यावेळेस ते लंडन मध्ये आज पत्रकार सोशल मीडिया आता बघा आता संध्याकाळी 10 मिनिटांपूर्वीची बातमी आहे. प्रतिमा 10 सहकाऱ्यांच्या मदतीने बनवली असून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केलाय.
यावेळी जमावाकडून येथील शिक्षकांना देखील दालना बाहेर काढण्यात आले. पहिलीच्या विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याचा निषेधार्थ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील होलीग्रॉस शाळेची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये घुसून काचांवर दगडफेक करत याला विरोध करणाऱ्या एका महिला शिक्षिकेला देखील कार्यालयाच्या बाहेर काढत प्रचंड गोंधळ घातला. दरम्यान इमारत फी विद्यार्थ्यांना सक्तीची करू नये असे निवेदन शिवसेनेच्या युवा सेनेने काही दिवसापूर्वी शाळा प्रशासनाला दिले होते. मात्र यावर शाळा प्रशासनाने कोणताच निर्णय न घेता फी घ्यावी अशी भूमिका शाळेने ठेवली. अखेर यावर कोणताही तोडगा न निघाल्याने कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड केली. डोंबिवलीतील भाजप मंडळ उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याला कल्याण सत्र न्यायालयाने मोठ्या प्रमाणात शस्त्र विक्री प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान त्याने पत्रकारांना टाळण्यासाठी तेथून पळ काढला. धनंजय कुलकर्णी याला कल्याण गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या असून कुलकर्णी याने त्याच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू होती. मानपाडा रोड परिसरात धनंजय कुलकर्णीचं तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचं दुकान आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या दुकानात धाड टाकत 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 38 बटन चाकू, 25 चॉपर, 10 तलवारी, 9 कुकरी, 9 उक्ती, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोळता आणि 1 एअरगन यासह एक मोबाईल काही रोख रक्कम हस्तगत केला होता. अखेर मंगळवारी धनंजय कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळली असून धनंजय कुलकर्णीला मीडिया समोर कोणत्याही प्रकारे न येऊ देण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे शकला लढवले. मात्र कोर्टात दबा धरून बसलेल्या कॅमेऱ्याने अखेर त्याला जेलमध्ये परत जाताना कोर्टातच गाठले. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ऍड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. पतीने अश्लील मेसेज केल्याच्या कारणावरून पत्नीने थेट पोलीस ठाण्यात गाठल्याचा प्रकार पुणे येथे समोर आला. मेसेज पाहून संतापलेल्या या पत्नीने पती विरोधात विनय भंगाचा गुन्हा दाखल केला असून या अनोख्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पीडित पत्नीचा पती वारंवार अश्लील मेसेज करत असल्याने पिंपरी येथे राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस स्थानकात 38 वर्षीय पती विरोधात विनय भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचा पती नाशिक येथे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने या दोघांमध्ये कौटुंबिक वादविवाद व्हायचे. यामुळे हे दोघे गेल्या 5 महिन्यांपासून विभक्त राहत होते. मात्र पीडित महिलेला वारंवार दररोज अश्लील मेसेज पाठवत असल्याने संतापलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत पती विरोधात अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याला तिच्या विरोधाबाबत थोडा संशय आहे, त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणं होऊन ते वेगवेगळे झालेले आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये नवऱ्याने तिला एक SMS पाठवला, अश्लील SMS पाठवला, तिच्याकडे तिने दुर्लक्ष केलं. परंतु नवऱ्याने परत तिला अश्लील SMS मोबाईलवर तिच्या पाठवले, त्यामुळं त्या महिलेने नवऱ्याच्या विरुद्ध आमच्याकडे FIR दिलेली आहे. त्याबाबत IPC 354 गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास चालू आहे. तो नाशिकला राहणारा असल्यामुळं तत्काळ आम्हाला त्याला ताब्यात घेता येणार नाही, पण त्यासाठी आम्ही तजवीज ठेवलेली आहे. काय सांगायचं, या घटनामध्ये वाढ होतच चालली, यामध्ये समुपदेशनाची काय गरज आहे? तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता
राइटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, फ्लोडा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और